नमस्कार, जनवार्ता न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत। पाहूयात आजचे विशेष बातमीपत्र। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण जनजागृती संस्थेतर्फे मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर जितेंद्र जोशी यांना उद्योग क्षेत्रातून मानवाधिकार पुरस्कार देण्यात आला। 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिन, या दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। उद्योजक क्षेत्रातून माननीय श्री डॉक्टर जितेंद्र जोशी यांना मानव अधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। माननीय डॉक्टर जितेंद्र जोशी, MD आणि ग्रुप चेअरमन अभि ग्रुप, अभि इम्पॅक्ट लॉजिस्टिक्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲस्ट लॉजिस्टिक्स अँड ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड, अभि इम्पॅक्ट इंटरनॅशनल फ्रेट ब्रोकर, इम्प्रेशन्स एंटरटेनमेंट्स अँड इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, अभि रियालिटी अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, मल्टी चॉईस हेल्थकेअर सर्व्हिसेस आणि जनवार्ता न्यूज अभि ग्रुपच्या सहाय्याने आपण भारतभर आणि भारताबाहेर देखील 200 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांशी जोडले गेले आहात। 3000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेला वटवृक्ष तयार झाला आहे आणि आपल्या नेतृत्वाखाली दमदार वाटचाल करत आहे। आपण उद्योगपती म्हणून करीत असलेल्या सामाजिक कार्याची व समाजाच्या प्रगतीसाठी गरजवंताला मदत करण्याची, आपण आपल्या क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची तळमळ व निस्वार्थीपणा, यामुळे लोकसेवेचा व समतेचा वृक्ष आपल्या सारख्यांच्या कार्यामुळे व सहकार्याने भारतभर वाढतच जाणार आहे। आपण आपल्या क्षेत्रात मनापासून निस्वार्थीपणे करत असलेले कार्य, जिद्द, चिकाटी याबद्दल आपले आम्हास भूषण वाटते। उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक आपले कर्तृत्व, समाज व राष्ट्राच्या प्रती आपण केलेल्या कर्तृत्वाच्या सन्मानार्थ आपल्या कार्यासाठी संस्थेच्या वतीने आपण उद्योग क्षेत्रात कामगारांच्या हक्काबरोबरच समाजात जागृती होणे कामी संवेदनशील उद्योजक म्हणून अनमोल कार्य करीत आहात। या योगदानाबद्दल उद्योजक क्षेत्रातून मानव अधिकार पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत। सर्व जगामध्ये 10 डिसेंबर हा दिवस ह्युमन राईट कमिशन दिवस म्हणून साजरा केला जातो। मानवी हक्क या संदर्भामध्ये जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथ होती आहे। मानवांचे हक्क वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, वेगवेगळ्या सिटीमध्ये मानवी हक्काच्या संदर्भात बऱ्याचशा संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। आपण आज बघतो आहे, भारतामध्ये जर विशेषतः बोलायचं झालं तर अनेक दलित, गरीब किंवा अशी लोकं की ज्यांना आज खऱ्या अर्थाने गरज आहे समाजातल्या अशा तत्वांना, की ज्या मार्गे आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल। मानवी हक्क दिन यासाठी साजरा करतो आहे आपण। 10 डिसेंबर या दिवशी मला मानव अधिकार पुरस्कार आज जाहीर झाला आहे, मला फार बरं वाटतं आहे। गेले अनेक वर्ष आमच्या कंपनीच्या माध्यमातून, अभिग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही समाजाच्यासाठी सेवा करण्याच्या दृष्टीने आम्ही बऱ्याच गोष्टी करतो आहे। जिथे वारकऱ्यांसाठी कामं असतील, अंध मुलांसाठी कामं असतील, किंवा गोरगरिबांसाठी जे जे उपक्रम आमच्या कंपनीच्या साईडनी किंवा ग्रुपच्या साईडनी राबवत येतील, आम्ही कायम हे करत आलेलो आहे। आणि याची एक पोचपावती आज 10 डिसेंबरला मला मानवाधिकार पुरस्कार दिला गेला। मी ऑर्गनायझर्सचं आणि त्या कार्यकर्त्यांचं, या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यापुढेही आमच्या ग्रुपच्या साईडने हे कार्य कायम आम्ही करत राहू असं आश्वासन देतो। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक आरती कोंढरे, सामाजिक कार्यकर्ता मौलाना काजमी, बाल आयोगाच्या सदस्य आसमा शेख उपस्थित होते। तसेच संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉक्टर अभिषेक हरिदास उपस्थित होते। पुरस्कार प्रदान केल्यानंतर डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी उद्योजक क्षेत्रात यशाचे शिखर कसे गाठले हे एका प्रेझेंटेशनमधून सर्व मान्यवरांना दाखवण्यात आले। तसेच डॉक्टर जितेंद्र जोशी यांनी तरुणांना उद्योजक क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन केले। मेक इन इंडियाचा जो काय आज खूप गवगवा चाललेला आहे, किंवा स्टार्टअप इंडिया, मोदी सरकारने किंवा मोदी गव्हर्नमेंटने मागच्या 2-3 वर्षाच्या पिरियडमध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून अनेक योजना ह्या तरुणांसाठी आणलेल्या आहेत। एक उद्योजक म्हणून मला असं वाटतं की एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे हा भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आहे। युवकांनी उद्योगाकडे वळावं आणि जॉब सर्च न करता की त्यांनी जॉब क्रिएट करण्यावर भर द्यावा
असं नेहमी आपण म्हटलं जातं. त्यासाठी लागणाऱ्या ज्या उपाययोजना कॉलेज जीवनापासून करायला हव्यात त्या आजकाल कॉलेजेस त्याच्यावर भर देत आहे. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी बरंच काम करत आहे. आपल्याला माहिती असेल की SMEs म्हणजे स्मॉल आणि मिडियम सेक्टर हा चायनामध्ये जवळजवळ 66% ऑक्युपाय केलेला आहे चायनामध्ये, पण भारतामध्ये अजूनही तो फक्त 18% आहे. आणि जेव्हा आपल्याला 18% पुढे 60-70% आणि जगातले 2020 जर भारताला इकॉनॉमीमध्ये खूप ग्रोथ करायची असेल की पहिल्या 2 इकॉनॉमीमध्ये आपल्याला जर यायचं असेल तर उद्योग क्षेत्रानं खूप युवकांनी आता पुढे यायची गरज आहे. फक्त जॉब न शोधता जॉब क्रिएट कसे होतील, गव्हर्नमेंट पुढाकार घेते, चायना गव्हर्नमेंटने पुढाकार घेतला जसं इंडियन गव्हर्नमेंट आता पुढाकार घेते तसं आता म्हणजे नावं ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे. खूप योजनांमध्ये योजनांच्या माध्यमातून आपल्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करते, या योजनांचा फायदा युवकांनी घ्यावा. आणि त्याच वेळेला नवीन आदर्श डोळ्यासमोर ठेवून फक्त नोकऱ्यांच्या मागे न पळता जर त्यांनी थोडा रिस्क घ्यायची तयारी ठेवली, थोडंसं पॅशन दाखवलं तर मला वाटतं हे टास्क तसं अवघड नाही आहे युवकांसाठी. भारतीय युवक पण भारत जगातल्या इंटेलेक्च्युअल युवकांपैकी समजले जातात आणि मला वाटतं येणाऱ्या पिरियडमध्ये SME सेक्टर जसं वाढत जाईल तसं युवकांचं कॉन्ट्रीब्युशन जर वाढत गेलं तर मला वाटतं भारतामध्ये जो ग्रोथ जी संधी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात येते. आणि मी युवकांना या दिवशी 10 डिसेंबरच्या दिवशी युवकांना हेच सांगेल की ज्या पद्धतीने तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो कराल तसंच तुम्ही समाजासाठी पण त्यावेळेला जास्तीत जास्त चांगलं कार्य कराल, की फक्त बिझनेसमन म्हणून समाजापुढे न येता की बिझनेस करता करता आम्ही समाजाचं काय देणं लागतो ते आम्ही खूप चांगल्या अर्थाने देऊ. तर युवकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज या दिवशी पुन्हा एकदा मला जो मानवाधिकार पुरस्कार जो जाहीर झाला त्याविषयी मी कार्यकर्त्यांचं आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबर रोजी होणार असून या दरम्यान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होत आहे. निवडणूक प्रचाराने जोर धरला असतानाच गुजरात पोलिसांनी भाजप आणि काँग्रेसला जोरदार दणका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या अहमदाबादमधील रोड शोला गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी आणि राहुल गांधी यांनी गुजरातमध्येच तळ ठोकला आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. शनिवारी आणि रविवारी ठिकठिकाणी जाहीर सभा घेतल्या, त्यानंतर आज मोदींच्या 3 जाहीर सभा आहेत तर राहुल यांच्याही 4 प्रचार सभा आहेत. अहमदाबादमध्ये मोदी राहुल आणि हार्दिकचा रोड शो होणार आहे, मात्र वाहतूक कोंडीचे कारण देत गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी व्यक्त केली असल्याचे मोदी आणि राहुल यांच्या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे असे सांगण्यात येत आहे. 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली. बडोदा येथे होणाऱ्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाल्यामुळे एका कृतिशील लेखकाचा सन्मान झाला आहे. अध्यक्षपदी पंचरंगी लढत झाली आणि विशेष म्हणजे कोणत्याही आरोप प्रत्यारोपाशिवाय निवडणूक पार पडली, हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणून नमूद करावे लागेल. देशमुख यांच्या बरोबर राजन खान, रवींद्र शोभणे हे मराठीतील आघाडीचे कादंबरीकार निवडणुकीच्या रिंगणात होते. किशोर सानप हे समीक्षकांचे आणि रवींद्र गुजर हे अनुवादकांचे प्रतिनिधी रिंगणात होते. साहित्यिक कर्तृत्वाच्या आधारे मूल्यमापन कठीण असते, कारण आवड निवड व्यक्तिसाक्षेप असते. संमेलनाध्यक्षाची निवड केवळ साहित्यिक कर्तृत्वाच्या आधारे नव्हे तर मतपत्रिका गोळा करण्याच्या सक्षमतेच्या आधारे होत असते. केवळ संपर्क आणि दीर्घकाळ प्रचार मोहिमेला यश येत असते तर किशोर सानप यांना निकालानंतर निरोपाचे पसायदान लिहावे लागले नसते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार लोकशाही पद्धतीने होणारी ही निवडणूक आहे आणि निवडणूक म्हटले की ती तिच्या तंत्राने लढवावी लागते. लक्ष्मीकांत देशमुख यांनी यात बाजी मारली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी दिलेला पदाचा राजीनामा म्हणजे त्यांच्या भावनांचा एक उद्रेक होता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
भाजपचे खासदार नाना पटोळे यांचा खासदार पदाच्या राजीनाम्याचा निर्णय म्हणजे त्यांच्या भावकनांचा उद्रेक आहे. पटोळे यांनी घेतलेली भूमिका म्हणजे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची भूमिका आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोळे यांच्या निर्णयाबाबत पुण्यात प्रतिक्रिया दिली. खरं तर विदर्भाच्या बंडाची पार्श्वभूमी आहे. विदर्भात अनेक मंत्री मुख्यमंत्री होतेच, मात्र पटोळे यांच्यामुळे विदर्भाला ताकदीचा नेता मिळालाय, अशा शब्दात पटोळेंचं कौतुकही केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदारकीचा राजीनामा दिलेले पटोळे भविष्यात जांबुवंतराव धोटे यांच्यासारखे विदर्भ सिंहही बनू शकतात, असंही राऊत म्हणाले. मग कोर्टात कशाला जातात, एक अध्यादेश काढून टाकायचा. असं आहे की आम्ही त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिवसेना एक महत्त्वाची पार्टी आहे, लक्षात घ्या. आताचं जे नवीन कमिशन नेमलेलं आहे आणि त्याच्या आधी लिबरल कमिशनमध्ये मी स्वतः एक विटनेस आहे. मी आतापर्यंत तिथे 5 वेळा जाऊन आलो CBIच्या कोर्टामध्ये, परत मला 2 वेळा जायचं आहे. मुद्दा इतकाच आहे, जर कोर्टाकडून तुम्ही निर्णय अपेक्षित करत आहात अजूनही आणि राम मंदिरच होणार म्हणताय, तर व्हायलाच पाहिजे राम मंदिर, हे सांगताय कोणाला. मग हे कोर्टबाजीत न पडता सरकार एक अध्यादेश काढू शकतं, सरकार एक ऑर्डिनन्स काढू शकतं. ते सरकारला अधिकार आहेत ना, करून टाका ना. पण तुम्हाला निवडणुकीसाठी हा घोळ घाला मार आहे ना, ते होणार ना. नाही, अजिबात बदललेलं नाही. आम्ही रोज 2 तुकडे करत असतो, पण परत ते जोडले जातात. ज्यांना सरकार टिकवायचं आहे ते जोडतात. आम्ही म्हणतो महाराष्ट्रासाठी काही काळ अजून प्रयत्न करूया, पण तुम्हाला माहिती आहे काय सत्य आहे. पटोळे विदर्भ सिंह ठरू शकतात असं तुम्ही म्हटलं, तर हा सिंह शिवसेनेत आलेला स्वागत करा. शिवसेना हा वाघ सिंहाचाच पक्ष आहे. नारायण राणेंकडून वारंवार होत असलेल्या शिवसेनेच्या टीकेवर स्वाभिमानाच्या गोष्टी कोणाच्या तोंडी शोभतात असा टोला संजय राऊत यांनी नारायण राणेंना लगावला. चिंचवड येथील चिंचवडे नगरमध्ये एक तरुण विजेच्या खांब्यावर चढून पहाटे 5 ते 7 दरम्यान कसरत करताना दिसून आला. ऐकावे ते नवलच म्हणतात ना, त्याप्रमाणे आज एका विशीतला तरुण एका विजेच्या खांबावर चढला होता. बरं तो तेवढ्यावरच थांबला असता तरी चाललं असतं, पण पट्ट्या पहाटे 5 ते 7 या कालावधीत विजेच्या खांबावर कसरत करत होता, त्यामुळे सकाळी नागरिकांना धक्काच बसला. हा प्रकार घडला आहे चिंचवड येथील चिंचवडे नगर येथे. समीर इन्सान खान असे या तरुणाचे नाव आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच अवघ्या 20 मिनिटात अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनाही हा प्रकार पाहून धक्का बसला. त्यांनी तातडीने वीज बंद केली व त्याला उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या तरुणाने उतरण्यास नकार दिला. त्यावेळी तरुणाने वरून जवानांना लाथा मारण्यास सुरुवात केली. पोलच्या टोकावर चालली ही कसरत बघ्यांना तोंडात बोट घालायला भाग पाडत होती. तातडीने रुग्णवाहिका बोलविण्यात आली. 7:15 ते 8:15 या 1 तासाच्या कसरतीनंतर हा तरुण कसाबसा खाली उतरला. घरच्यांनी सांगितले की समीर मनोरुग्ण आहे, या आधीही त्याने असे धाडसी कृत्य केली आहेत, त्यामुळे आज पहाटे तो घरातून कधी उठून गेला हे त्यांनाही कळाले नव्हते. उतरल्यानंतरही समीर रुग्णवाहिकेत बसण्यास तयार नव्हता. जवानांनी त्याला स्ट्रेचरवर बांधले व पुढील उपचारासाठी YCM रुग्णालयात पाठवले. ही कामगिरी अग्निशमन दलाचे जवान अशोक कानडे, शंकर पाटील रुग्णालयात पाठवले. चांगल्या व सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील, डॉक्टर व रुग्णालयाने व्यवस्थेशी सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विपिन शेखर यांनी केले. चांगल्या आणि सुरक्षित आरोग्य सेवेसाठी रुग्ण व नातेवाईक, स्थानिक पोलीस, वकील यांच्याशी डॉक्टर, रुग्णालय व्यवस्थापनाचे सुसंवाद ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रुग्णांचे दस्तऐवज आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या नोंदी असतील तर पोलिसांकडून तुम्हाला संरक्षण मिळू शकते आणि तुम्ही अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरवू शकता, असे प्रतिपादन मुंबई येथील सामाजिक व पोलीस कार्यकर्ते आणि स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर विपिन चेकर यांनी केले. लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तर्फे पुण्यातील हॉटेल JW मॅरिट येथे आयोजित हेल्थ केअरवरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पोलिसांच्या फोननंतर पुढे काय या विषयावर डॉक्टर विपिन चेकर बोलत होते. यावेळी डॉक्टर विश्वनाथ कोल्हे, डॉक्टर सुभाष चौधरी, डॉक्टर उल्हास पाटील
हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. LCCIA कोअर कमिटीचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, वासू पाटील, गौरव अत्रदे, प्रशांत चौधरी, डॉक्टर पवन भोळे, LCCIA हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र पाटील, डॉक्टर संदीप भिरुड, सचिव डॉक्टर राहुल चौधरी, सहसचिव डॉक्टर विवेक नेमाडे, कोषाध्यक्ष डॉक्टर भूषण जावळे, सहकोषाध्यक्ष स्वप्नील भोळे, आयोजन प्रमुख डॉक्टर रत्नप्रभा चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. GRD इन्फ्रा संस्थेने प्रायोजित केलेल्या या परिषदेमध्ये हेल्थकेअर, मेडिको, लीगल, मार्केटिंग इन हेल्थकेअर, आरोग्य सेवेत IT ची भूमिका आदी विषयांवर परिसंवाद झाले. यावेळी डॉक्टर विश्वनाथ कोल्हे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या दिवशी गावातला पैसा गावातच राहील त्या दिवशी 100% ग्राम स्वराज्य निर्माण होईल असे मत कृषी तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांनी केले. ज्या दिवशी गावातला पैसा गावातच राहील त्या दिवशी 100% ग्राम स्वराज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. ग्रामविकासासाठी प्रत्येक गाव हे स्वावलंबी झाले पाहिजे. ग्राम विकासाची संकल्पना बदलवण्यासाठी तुमच्यासारख्या सरपंचाची नियुक्ती जनतेसाठी नाही तर ईश्वराने केली आहे. तुमच्या खांद्यावरच विकासाचे दायित्व आहे असा सल्ला 0 बजेटचे जनक, नैसर्गिक शेतीचे प्रणेते व सुप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ पद्मश्री श्री सुभाष पाळेकर यांनी केले. डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय सरपंच संसदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळेस आमदार श्रीमती मेधा कुलकर्णी, राज्यसभेचे खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव, पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी विभागीय सह आयुक्त श्याम देशपांडे, ॲम्स्टरडॅम विद्यापीठाच्या बायोलॉजी अँड सोसायटी विभागाच्या संचालिका डॉक्टर जोक्स बर्डन्स आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य राहुल विश्वनाथ कराड, कुलसचिव प्राचार्य DP आपटे, सरपंच संसदेचे समन्वयक श्री योगेश पाटील, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे सहयोगी संचालिका डॉक्टर शैलश्री हरिदास, श्री व्यंकटेश जोशी, प्रकाश महाल, संजय पडोल हेही उपस्थित होते. रेसिडेन्सी क्लबचे पुणे प्राईड्स अवॉर्ड संपन्न, सुमित्रा भावेंना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेसिडेन्सी क्लबची नुकतीच 26 वर्ष पूर्ण झाली असून पुणे प्राईड अवॉर्ड्स हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा रेसिडेन्सी क्लब ब्रह्माकॉपचे अध्यक्ष RK अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि पुणे शहरासाठी अभिमानास्पद अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुणे प्राईड अवॉर्ड्सने गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली. मुख्य अतिथी डॉक्टर बाबा कल्याणी यांचा परिचय पद्मश्री लीला पुनावाला यांनी करून दिला. ह्यानंतर लगेचच RK अग्रवाल यांनी डॉक्टर बाबा कल्याणी आणि डॉक्टर अजय चंदनवाले यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. RK अग्रवाल यांनी सोहळ्याची सुरुवात मान्यवरांचे स्वागताने केली. डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आपल्या भाषणात सोहळ्याचे भरपूर कौतुक केले. मुख्य अतिथी डॉक्टर बाबा कल्याणी यांच्या हस्ते श्रीमती सुमित्रा भावे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. अर्थातच खूप छान वाटतंय, खूपच आनंद वाटतोय, विशेषत प्राईड ऑफ पुणे या नावाने ते मिळणं. ज्या शहरामध्ये माझं सबंध आयुष्य मी घालवलं त्या शहराने अशा प्रकारचं ॲक्नॉलेजमेंट देणं किंवा त्याची पावती देणं ही गोष्ट खूपच आनंददायक आहे. पण हे माझं एकटीचं अर्थातच नाही आहे हा पुरस्कार. मी मगाशी माझ्या छोट्याशा भाषणात म्हणते तसं की अनेक जणांचं याच्यामध्ये सहकार्य आहे. माझे सगळे सहकारी, सुनील सुप्तकरसारखा माझा को डिरेक्टर, माझे आईवडील असतील, डॉक्टर मोहन आगाशे असतील, आमचे प्रोड्युसर्स, टेक्निशियन्स, एक्झिबिटर्स, सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे. तर खूप बरं वाटतं आणि यानिमित्ताने त्या सर्वांचं स्मरण करून त्यांना ॲक्नॉलेज करणं ही गोष्ट खूप छान वाटते. सी उद्देश्य तो ऐसा आहे की इन्होंने लाईफ मे अचीवमेंट्स किया हुआ है, दे हॅव अचीव्ह समथिंग इन लाईफ अँड दिस अचीवमेंट आप मीडिया के थ्रू इट गोज इन द सोसायटी अँड द सोसायटी गेट्स मोर
they energized to do this type of things more in life. So they say, sort of, you know, appreciating them, the achievers. And in fact, I would say that they are actually, by accepting our pride, they are honoring us because they are more than a pride. Thank you. देशाच्या सुरक्षितेसाठी शहीद झालेल्या शूर सैनिकांच्या पत्नींना कर्नल संभाजी पाटील यांच्या हस्ते शिलाई मशीन देऊन गौरविण्यात आले. ड्रॅगर्स ऑफ द ट्रीझन्स द कर्स ऑफ द मुगल्स सिरीज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. प्रतिष्ठित वेबली हिल्स बुक अवॉर्ड पुरस्कार प्राप्त लेखक श्री नीरज श्रीवास्तव यांचे ड्रॅगर्स ऑफ ट्रीझन द कर्स ऑफ द मुघल सिरीजचे पुस्तक प्रकाशन सोहळा नुकतेच पुण्यात पार पडला. काही उत्कृष्ट मुघलांचे बरेच रोचक किस्से यात असल्याचे लेखक श्री नीरज श्रीवास्तव यांनी पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितले. कार आणि पुस्तकांवर प्रचंड प्रेम असलेले अनोख्या पुस्तकांचा तीन पिढ्या डॉक्टर असणाऱ्या कुटुंबातून येतात. श्री नीरज श्रीवास्तव हे दिवान राय गुरुबक्ष सिंग यांचे थेट वंशज तर बनारस ते महाराजा चेत सिंग यांचे फार पूर्वीचे वंशज आहेत. याबद्दल बोलताना ते राजघराण्याच्या राजेशाही आणि औपचारिकतेवरही दिलखुलास बोलले. पराक्रमी मुघलांच्या भव्यता आणि रहस्यांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. सुमारे 90,000 जास्त शब्द असलेल्या या काल्पनिक पुस्तकात अकबरांच्या काळाचे कित्येक रहस्य आणि सत्य प्रकाश जोतात आले आहे. त्याचबरोबर अनारकलीच्या प्रदीर्घ गूढ शाही न्यायालयाच्या विश्वासघाती कार्यकारिणीचाही यात उल्लेख आहे. 4 अंक असलेले या साखळीचे हे पहिले पुस्तक आहे. मैं गुजरू की मुझे वो जगह, जैसे सिरोंज एक जगह है ग्वालियर से थोड़ा आगे उज्जैन से पहले, उसमें हिंदुस्तान के सबसे ज्यादा सांप और बिच्छू हैं. ये जब मैं वहाँ गुजर रहा था तब मुझे मालूम चला. कहानी में वो भी एक जगह लेता है. इलाहाबाद के नाम पहले इलाहाबाद था. मैं यहाँ से गाड़ी से फिर वापस इलाहाबाद भी जाता हूँ. रास्ते में बंगाल बिहार के जो सूबे थे उसमें ट्रैवल करता. आगरा का किला तो मुझे पहचानता है. सबसे बड़ा गाइड मैं ही हूँ उस समय वहाँ का. जो लोगों को नहीं मालूम है वो मैं पुरानी किताबों में छुपी हुई इतिहास है. जो नॉर्मल, जैसे अभी मैंने आपसे जिक्र करा कि 6 बड़े मुगल बादशाह थे, एक छुपा हुआ नाम है 7वां, जिसका हिस्ट्री में किसी किताब में नाम नहीं आता है. यूनिवर्सिटी की जो लोग PhD कर रहे हैं उनको भी इसका नॉलेज नहीं है. श्री नीरज श्रीवास्तव यांचा हॉलिवूडशीही करार झालेला आहे. हॉलिवूड कंपनी सुवेरेट होल्डिंग्स लॉस एंजेलिस असे या कंपनीचे नाव आहे. हे पुस्तक लवकरच मालिकेच्या स्वरूपात जगासमोर येणार आहे. पुणे बेंगलोर महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात. पुणे बेंगलोर महामार्गावर कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 4 जण जागीच ठार झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज पहाटे घडली. यशवंत पांडुरंग माने, पत्नी शारदा माने, मुलगा ऋषिकेश माने आणि चालक रामचंद्र सुर्वे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. माने कुटुंबीय मूळचे मुंबईचे आहेत. त्यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालय सोडण्यासाठी माने कुटुंबीय रविवारी पुण्याला आले होते. तिला सोडून ते पहाटे परत निघाले असताना भरधाव ट्रक आणि त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्या चौघांचाही जागीच मृत्यू झाला. 28 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या चालबाज या सिनेमाचा रिमेक बनवला जाणार आहे. यामध्ये श्रीदेवीची भूमिका आलिया भट करणार आहे. बरोबर 28 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चालबाज या सिनेमाचा रिमेक बनवला जात असून त्या श्रीदेवी यांनी साकारलेली दुहेरी भूमिका करणार आहे चुलबुली आलिया भट. डेव्हिड धवन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून त्यात वरुण धवनही दिसणार आहे. या सिनेमासाठी नव्या काळानुसार नवी गोष्ट लिहिण्याचं काम सध्या सुरू आहे. दंगल गर्ल जाहिराशी असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दंगल गर्ल झायरा वसीम हिची अशी विमानात असभ्य वर्तन करणाऱ्या आरोपीला पोलिसांना अटक केली आहे. विकास सचदेवा असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केला आहे. दिल्लीहून मुंबईला येत असताना विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात एका विमान प्रवाशाने आपल्यासोबत असभ्य वर्तन केले असा झायराचा आरोप आहे. झायरा अल्पवयीन आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी कलम 354 सह फिक्सो कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे. दंगल गर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या झायराने आपल्याशी झालेल्या असभ्य वर्तनाची घटना सोशल मीडियावर विस्ताराने मांडली.
is that I, you know, I yelled at him, this is not done at all. I'm just, that's fine, but this is not the way, this is not how any girl should be made to feel. This is terrible. This is how we're going to take care of girls. No one will help us if we don't decide to help ourselves. And this is the worst thing. This is that I yelled at him, this is not done at all. हे प्रकरण गांभीर्याने घेत राज्य महिला आयोगाने या घटनेच्या चौकशीची मागणी केली. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला. घडलेल्या प्रकाराबाबत एअरलाइन्सने जाहिराची माफी मागितली आहे. अशा प्रकारच्या व्यवहारप्रती एअरलाइन्स कंपनी शून्य सहनशीलता ठेवत असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. वाढती थंडी आणि दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरुवात झाली. दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या अर्धा ते पाऊन तास उशिराने धावत आहेत. गेल्या आठवड्यातील रखडपट्टीने वैतागलेल्या नोकरदार वर्गाला या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागला. कर्जत ते बदलापूर कल्याण आणि डोंबिवलीपासून ठाणे ते मुंबईपर्यंत आज दाट धुके पसरले होते. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेवरील अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल गाड्या पहाटेपासूनच उशिराने धावत होत्या. दाट धुक्यामुळे लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याच्या घोषणा रेल्वे स्थानकावर केल्या जात होत्या. प्रत्यक्षात लोकल गाड्या अर्धा ते पाऊन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवली आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रखडपट्टी आणि त्यात जलद मार्गांवरून एक्सप्रेस गाड्या पुढे सोडवण्यात येत असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली. खंडाळा खोपोली उरणमध्ये तर धुक्याची चादर पसरली आहे. आजचे जनवार्ता बातमीपत्र इथेच संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.